महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोर्फिन ड्रग्ज विकणाऱ्या महिलेला टिळकनगर पोलिसांनी अटक करून गजाआड केलाय. महिलेला रंगेहात पकडण्याकरता पोलीस पथक नेमलं होतं. अटकेत महिलेला ड्रग्ज कोणाकडून पुरवले जात होते, किती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महिलेनं लक्ष्य केलंय याचा पोलीस तपास करतायत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमा शेख वय वर्ष 65 राहणार कल्याण पूर्वेतील हनुमाननगर असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. तिच्यावर पोलिसांनी जवळपास एक महिना एका शाळेच्या छतावर बसून पाळत ठेवली होती. सलमाला मोर्फिन ड्रग्ज विकताना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी सलमा शेख हिला अटक केली. सलमा ड्रग्जच्या धंद्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारागृहातून सुटल्यानंतर सलमाने पुन्हा ड्रग्ज विक्रीचा धंदा सुरू केला होता. 2015 साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती. सलमा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना मिळाली होती. याची माहिती कदम यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना दिली होती. सलमाला रंगेहात पकडण्याकरता पोलिसांनी पथक नेमलं होतं. पोलीस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांनी सलमाच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. एका शाळेच्या छतावर पोलीस पाळत ठेवत होते. सलमाला कोण भेटतं याची माहिती पोलीस ठेवत होते. सलमाला ड्रग्ज विकताना पोलिसांनी रंगेहात पकडून तिच्याकडे 104 मॉर्फिन ड्रग्ज हस्तगत केले. हस्तगत केलेल्या ड्रग्जची किंमत 5,50,000 रुपये आहे. विजयकुमार कदम यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहन सृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राऊन शुगरसारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये जवळजवळ 5,20,000 रुपये किमतीची ब्राऊन शुगर 104 ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला 1104 पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंचासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे. या महिलेची पूर्व हिस्ट्री साधारण 2015 देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती. हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे. यामध्ये तरुणाई बर्बाद होते. आम्ही सिनियर PI विजय कदम यांनी जवळजवळ 1 महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या असणार रेखी करून जवळजवळ 1 महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे. अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत. या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा. सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल CP शिंदेसाहेब आणि DCP कल्याण गुंजाळसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर PI विजय कदम हे करत आहेत.